दिनांक 4 तारखेला जगदाळे मामा हॉस्पिटल या ठिकाणी लहुजी शक्ती सेनेचे युवक शहराध्यक्ष दासभाऊ पवार तसेच कांतीलाल कदम हे दोघंजण त्या ठिकाणी एका नातेवाईकाला भेटण्यासाठी जगदाळे मामा हॉस्पिटलला गेले असता तेथे त्यांना असं आवळून आलं की जिथं जे कचऱ्याची कुंडी आहे दवाखान्याच्या बाहेर त्या ठिकाणी एक महिन्याचं गर्भ त्या ठिकाणी फेकून दिलेल्या अवस्थेमध्ये त्यांना निदर्शनास आला. या दोघांनी तात्काळ त्या ठिकाणचे डीन यांना संपर्क केला असता 2 तास तिथले डीन तिथं उपलब्ध झाले नाही. संबंधित एका व्यक्तीला डीनने त्या ठिकाणी पाठवून दिलं आणि ते गर्भ ताब्यात घेऊन विल्हेवाट लावण्यासाठी सांगितले असता लहुजी शक्ती सेनेचे युवक शहर अध्यक्ष दासभाऊ पवार यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला ही माहिती दिली. त्या ठिकाणी पोलीस उपलब्ध झाले आणि तो गर्भ तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेऊन तो सोलापूर या ठिकाणी पाठवून दिलेला आहे. आज रोजी या घटनेला 4 तारखेपासून 7-8-10 दिवस झाले तरी देखील अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही. या संदर्भामध्ये आज आम्ही सर्वजणच बार्शी पोलीस स्टेशन या ठिकाणी भेट द्यायला गेलो असता आम्हाला समजलं की PRC प्रमाणे त्या ठिकाणी आकस्मिक मृत्यूची नोंद केलेली आहे, परंतु अधिकृतपणे कुठल्याही FIR झालेला नाही, कुणावर ॲक्शन घेण्यात आलेली नाही. आज आम्ही संबंधित पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांना विनंती केली आहे की संबंधित त्या दवाखान्याचे जे डीन आहेत त्या डीनवरती कारवाई करावी, त्यांना अटक करावी. कारण आज हा प्रकार उघडकीस आलाय, याच्या अगोदर कितीतरी असे अवैध गर्भपात त्या ठिकाणी झालेले असतील, असे कचऱ्यामध्ये कितीतरी फेकून दिले असतील, याची तात्काळ चौकशी करावी, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, त्यांना अटक करावी आणि जे कोणी गर्भ त्या ठिकाणी टाकलेला आहे त्याची पूर्ण चौकशी करावी. यासाठी आज आम्ही पोलीस स्टेशनला भेट दिली. उद्या या संबंधामध्ये पोलिसांनी आम्ही FIR करणार आहेत अशा पद्धतीचं उत्तर आम्हाला दिलंय. आम्ही उद्यापर्यंत याची वाट बघणार आहोत आणि परवा दिवशी लहुजी शक्ती सेनेच्या स्टाईलमध्ये संबंधित हॉस्पिटलच्या समोर त्या डॉक्टरवर कारवाई करा, तिथल्या डीनला अटक करा ही मागणी घेऊन आम्ही आंदोलन करणार आहोत. तसेच एक दुसरा विषय असा आहे की आमचे या ठिकाणचे लहुजी शक्ती सेनेचे तालुका अध्यक्ष यांनी गेल्या 10 दिवसापूर्वी पोलीस स्टेशनला एक पत्र दिलं होतं की बार्शी शहरामध्ये जे अवैध धंदे चालू आहेत त्याच्यामध्ये मटका आहे, जुगार आहे, अवैध वाहतूक आहे, वेगवेगळ्या लॉटरीची दुकानं लावलेली आहेत, मटके आहेत, क्लब आहेत, या सर्व अवैध धंदे तात्काळ बंद करा अशा पद्धतीचं निवेदन दिलं होतं. त्याच्यावर देखील कुठलीही कारवाई अद्याप पोलिसांनी केलेली नाही. आमच्या जे तालुका अध्यक्ष आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की इथल्या अवैध धंद्यावाल्यांकडून संबंधित पोलिसांना मोठी रक्कम दिली जाते, त्याच्यामुळं ते पोलीसवाले त्या धंद्याला अभय देत आहेत. मी या चॅनलच्या माध्यमातनं प्रशासनाला विनंती करतो, हे अर्भक जे फेकून दिलेले आहेत ज्यांच्यामुळे ही घटना घडली त्या डॉक्टरावरती कायदेशीर कारवाई, त्यांना अटक, तसेच या ठिकाणी असणारे अवैध धंदे हे तात्काळ बंद करण्यात यावेत. या दोन मागण्या घेऊन लहुजी शक्ती सेनेच्या वतीने 2 दिवसांमध्ये आम्ही उग्र आंदोलन या बार्शी शहरामध्ये उभं करणार आहोत. धन्यवाद.